नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। वसई के युवक को लिफ्ट देना पड़ा भारी, हो गया लूट का शिकार। सावधान, रात के समय प्रवास करते हुए अनजान व्यक्तियों को लिफ्ट देना भारी पड़ सकता है। ऐसी ही एक घटना कल राजौड़ी के रहने वाले ऑलविन जेवियर रॉडिक्स के साथ घटी। आपको बता दें कि ऑलविन अपनी गाड़ी से वसई की ओर जा रहा था, तभी निर्मल चर्च के पास एक व्यक्ति को लिफ्ट दी। गाड़ी भुईगांव डोंगरी तक पहुंची कि लिफ्ट मांगने वाले युवक का साथीदार आगे खड़ा मिला। उस व्यक्ति ने ऑलविन के ऊपर चाकू से वार कर उनके गले से सोने की चेन, हाथ से अंगूठी खींच ली और पॉकेट से 10,000 रुपये निकालकर फरार हो गए। ऑलविन फिलहाल वसई के बंगली हॉस्पिटल में भर्ती है। ऑलविन के गले और हाथ पर चाकू के अनेक वार लुटेरों द्वारा किए गए हैं। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। काल रात्री 11:30 सुमारास निर्मल नाका या ठिकाणी एका आरोपीने फिर्यादीला लिफ्ट मागितली मोटरसायकलवर बसण्यासाठी। फिर्यादी त्याला दत्त मंदिरजवळ घेऊन आला तर त्यांनी सांगितलं की मला या ठिकाणी उतरायचं आहे। त्याला उतरू देत असताना दुसरा आरोपी ऑलरेडी पुढं येऊन थांबला होता। त्यांना की दोघांनी त्याच्यावर हल्ला करून गळ्यातली चेन आणि अंगठे जबरीने चोरी करून वसई दिशेने पळून गेलेत। सर, कुठे 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 वार करण्यात आलेले सर आणि किती वार केले? एकूण 3 वार केलेले आहेत। डोक्यात आहे, मानेच्या खाली आहे आणि हातावरती वार केलेला आहे। सर, जखमीची प्रकृती कशी आहे आणि त्याला कुठे उपचारासाठी दाखल केले? जखमीला बंगली हॉस्पिटल या ठिकाणी दाखल आहे। त्याची प्रकृती चांगली आहे, पोलीस तपास करत आहेत। आपल्याकडे काय गुन्हे दाखल आहेत? आमच्याकडे 394 आणि 397 IPC। सर, आरोपीला पकडण्यासाठी काय पथक वगैरे नेमण्यात आले? आरोपीला पकडण्यासाठी 3 पथक तयार केलेले आहेत। गुन्हा दाखल झाल्यापासून सतत तपास सुरू आहे। हमारे चॅनल सेफ न्यूज लाईव्ह पे अपने व्यापार एवं